सना खान मामले में एक बड़ी खबर सामने आ रही है। आरोपी अमित शाह के मां के घर से मिले मोबाइल और लैपटॉप से कई अहम जानकारी सामने आई है। आरोपी अमित शाह के मां के घर से मिले मोबाइल और लैपटॉप से पुलिस को अहम जानकारी मिली है। मिली जानकारी के अनुसार आरोपी अमित शाह और सना खान के बीच विवाद के चलते इस घटना को अंजाम दिया गया है। इसके कुछ सबूत पुलिस को मोबाइल और लैपटॉप से मिले हैं। इस सबूत से पता चलता है कि आरोपी अमित शाह सना खान के परिचित से खंडनी मांग रहा था। याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे ना, आपल्याकडे जे दोन गुन्हे दाखल होते त्याच्या अनुषंगाने जो पहिला गुन्हा दाखल होता 302 त्याचा आमचा मुख्य आमचा उद्देश तोच आहे की ह्या संबंधी घडलेल्या घटनेसंबंधीचा मोटिव आणि इंटेन्शन काय आहे त्या संदर्भात काय प्रमाणात आपल्याला यशही मिळत आहे आणि त्या पद्धतीने काय पुरावे मिळून त्या दाखल झालेल्या चार्जशीट सोबत आम्ही ॲडिशनल चार्जशीट सोबत कोर्टात दाखल करू आणि आमचा तोच उद्देश आहे की आणखीनही आजही तो PCR रिमांड आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या 4 तारखेपासून 30 तारखेपासून तो आमच्याकडे आरोपी सध्या ताब्यात आहे, PCR रिमांडमध्ये आहे। आज पुन्हा एकदा आम्ही कोर्टात प्रोड्यूस करून रिमांडचीच हे करतो, कारण काही पुरावे आम्हाला मिळत आहेत त्या अनुषंगाने त्या तपासामध्ये प्रगती आहे आणि त्या अनुषंगानेच आम्हाला तो आरोपी आणखीनही आमच्या कस्टडीत हवा आहे। काय प्रमाणात आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते की का ही घटना घडलेली आहे किंवा का हत्या करण्यात आलेली आहे किंवा जी काही घटना घडली आहे त्याच्या अनुषंगाने काही पुरावे मिळून येत आहेत आणि ते आम्हाला निश्चितच हा उलगडा होण्यासाठी उपयोगी पडते। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।